नमस्कार, मी वृषाली। तुम्ही पाहत आहात वृषालीज रेसिपीज। सध्या शाळा सुरू झालेली आहे आणि सकाळची वेळ म्हणजे प्रचंड घाईची असते आणि आपल्या सगळ्यांसमोर एकच प्रश्न असतो की मुलांना हेल्दी असं टिफिनला काय द्यावं। तर त्यासाठी हेल्दी टिफिन रेसिपी आज आपण बघणार आहोत। पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। खूप अशी हेल्दी रेसिपी आहे आणि मुलांनाही आवडलं पाहिजे, त्यांच्या शरीरासाठी ते चांगलं असलं पाहिजे, असाच आपला प्रयत्न असणार आहे या रेसिपीजमधनं। तर नक्कीच बघा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते मात्र नक्की करा। हे मी घेतलेलं आहे एक कपपेक्षा जास्त आहे, एक बाउल भरून जेवढं आपल्याला करायचं असेल तेवढं अर्थात तुम्ही घ्या, याला कुठलंही मेजरमेंट नाही। हे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे, हे मिक्स ग्रेनपासून बनवलेलं आहे। यामध्ये मका, नागली, बाजरी, तांदूळ सगळी अख्खी कडधान्य वापरलेली आहेत, यामध्ये डाळी वापरलेली नाही। तर अशी हेल्दी भाजणी कशी बनवायची याची रेसिपी आत्ता तुम्हाला आय बटनमध्ये दिसत आहे, त्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अशी भाजणी बनवून ठेवू शकता। घरच्या घरी भाजणी बनवून हे खूप स्वस्त पडतं, अशी जर आपण विकत आणली तर ती प्रचंड महाग असते आणि एकदा जर तुम्ही त्याप्रमाणाने बनवलीत, भाजणी बनवून ठेवली की ते लगेच खराब होत नाही, तुम्हाला लागेल तसं तुम्ही एक एक किलो ती दळून पण आणू शकता। तर मी हे घेतलेलं आहे भाजणीचं पीठ। आपल्याला मुलांच्या पोटामध्ये हेल्दी गेलं पाहिजे आणि टेस्टी गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपला वेळही वाचला पाहिजे, अशीच प्रयत्न आहे। हा पालक आहे, पालेभाजी मुलं खात नाही त्यासाठी हा पालक स्वच्छ निवडून घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे। तो घालूया आपण यामध्ये। कुठलीही पालेभाजी तुम्ही यामध्ये वापरू शकता। यात आता मी घालती आहे ती ओवा घातलेला आहे, ओव्यामुळे मस्त फ्लेवर येतो। तीळ आहेत, हे अर्धा चमचा ओवा होता, एक चमचा तीळ घातलेला आहे। यात आता घालूया हळद पाव चमचा। तिखट आता मुलं ज्याप्रमाणे खात असतील तसं घाला, अर्धा चमचा, आणि थोडासा हिंग, अगदी कमी साहित्य यासाठी लागतं आहे तुम्ही बघितलं आहे। यामध्ये आता आपण मीठ घालूया, मीठ चवीनुसार। हे आपल्याला आता पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे। भिजवून रेडी झालेलं आहे आपलं पीठ। कन्सिस्टन्सी कशी ठेवली आहे बघा, की जे आपल्याला तव्यावरच थापायचं असतं किंवा तुम्ही फडक्यावर पण थापू शकता, ते हाताने थापलं जात असतं, त्यामुळे आपल्याला ते स्प्रेड झालं पाहिजे अशी कन्सिस्टन्सी आपण ठेवलेली आहे। तवा मी घेतलेला आहे अगदी माझा, हा थालीपीठाचा कुठलाही तुम्ही घेऊ शकता, नॉनस्टिकच हवा आहे असं यात काहीही नाही। थोडंसं तेल घातलेलं आहे आधी, ते आपण स्प्रेड करून घेतो आहे सगळीकडे। आपल्याला ज्या साईजचं थालीपीठ बनवायचं आहे तेवढा गोळा घेतला आहे आणि हा आपल्याला थापायचा आहे। त्यासाठी आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे थालीपीठ आपल्या हाताला चिटकत नाही आणि पातळ असं हे आपण थापून घेणार आहोत। हे व्यवस्थित भाजलं जाण्यासाठी आपल्याला इथे मध्ये अशा पद्धतीने छिद्र करायचे आणि यात थोडंसं तेल टाकायचं। यामध्येही आपण थोडं थोडंसं तेल घालून घेऊया। आता हे आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। हवं असल्यास तुम्ही यावर झाकणसुद्धा ठेवू शकता किंवा झाकण नाही ठेवलं तरी पण ते बनतंच। एक बाजू झाली कीच आपल्याला हे पलटायचं आहे। असं हे जे आपण होल केलेले आहेत हे लाल दिसायला लागले म्हणजे खालचं आपलं झालेलं आहे आणि मग व्यवस्थित आपलं थालीपीठ निघतं। घाई केली तर ते तुटू पण शकतं, त्यामुळे पूर्ण खालची बाजू झाल्याशिवाय थालीपीठ आपण पलटवायचं नाही आहे। आणि यामध्ये आपला सकाळची वेळ ही खूप घाईची वेळ असते, आपल्याला मुलांना आंघोळही घालून द्यायला लागते, युनिफॉर्मही त्यांना सगळंच आपल्याला करून द्यायला लागतं, दूध वगैरे, आणि सकाळच्या वेळेला खूप जास्त घाई होते, त्यामुळे हे पालक वगैरे चिरून आपण रात्रीच्या वेळेस धुवून फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये भरून ठेवू शकतो, त्यामुळे आपला वेळ वाचेल आणि 2 मिनिटाच्या आत आपला टिफिन, मुलांचा हेल्दी असा टिफिन तयार होईल। हेल्दी टिफिनची याआधी आपण एक कार्यशाळासुद्धा घेतली होती, जी लाईव्ह घेतली होती, त्याचीसुद्धा लिंक आता तुम्हाला आय बटनमध्ये दिसत आहे। तिथे जाऊनसुद्धा तुम्ही अनेक रेसिपीज, हेल्दी टिफिनच्या अनेक रेसिपीज तुम्ही तिथे बघू शकता। दोन्ही बाजूनी आपलं थालीपीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे। आता मी करते गॅस बंद।
आता रेडी झालेलं आपलं टिफिन बॉक्समध्ये आपण अरेंज करूया. टिफिन बॉक्स आपण घेतलेला आहे आणि मला एक शिक्षिका म्हणून तुम्हाला एक सांगणं असं आहे की मुलांना शक्यतो त्यांना त्यांचे उघडता येतील आणि पटकन उघडता येतील असेच टिफिन बॉक्स द्यावेत, ते म्हणजे त्यांना ते जमतं पटकन. मी हे टोमॅटो केचपसोबत देणार आहे, मुलांना टोमॅटो केचप प्रचंड आवडतो म्हणून टोमॅटो केचपसोबत. दोन सुट्ट्या साधारण असतात मुलांची, बरीच वेळ असतो शाळेचा म्हणून, तर त्यामध्ये आपण फळंसुद्धा मुलांना द्यायचे. सध्या आहे आंब्याचा सीझन म्हणून मी आंबा कापून घेतलेला आहे आणि आंबा देते. फळंही मुलं हेल्दी असा टिफिन कसा बॉक्स बनवायचा, हेल्दी टिफिन बॉक्स ते आपण बघतो आहे. आंबा घेतलेला आहे, हे आपण बनवलेलं थालीपीठ एकदम हेल्दी आणि जे मुलं खात नाहीत ते सुद्धा सगळं त्यांच्या पोटामध्ये जाणार आहे यामुळे. तर एक दिवसाची तरी आपली काळजी मिटलेली आहे. मुलांना रोज टिफिनला वेगळं काय द्यायचं जे मुलांना आवडेल, मुलांसाठी हेल्दी असेल, तर आज एक रेसिपी तर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. पुढेही आपण अशा अनेक रेसिपीज बघणार आहोत. एका दिवसाची आपली काळजी मिटलेली आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार. टेक केअर, बाय बाय.